प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी कामोठेच्या वतीने फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, विजय चिपळेकर, डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, राजेश गायकर, एकनाथ कुमार, प्रकाश पाटील, भाऊ भगत, संदीप तुपे, सुरेंद्र हळदीकर, एकनाथ कुंभार, नारायण सुर्वे, रुपाली आडीन, ज्योती थोरात, कुंदा पाटील, वैशाली घोलप, अनुसया बंगले, जय पाहुणे, प्रवीण कोरडे, साधना आचार्य, संहिता साळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कामोठे शहर यांच्या वतीने माननीय दिवा पाटील साहेब यांचं नवी मुंबई विमानतळाला नाव देण्याचा जो आपला मंत्रिमंडळाने ठराव केला त्याला मंजुरी दिली या प्रस्तावाला, त्याबद्दल जो आनंद व्यक्त करण्यात आला त्याबद्दल सर्व जनतेचे आणि येथील सर्व भाजपचे कार्यकर्ते, त्यानंतर आंदोलनात सक्रिय सहभागी झालेले सर्व प्रकल्पग्रस्त रहिवासी कार्यकर्ते आणि सर्व मंडळींचे आज आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो. कारण की आपण पाहिलं की गेली 2 वर्ष जे आंदोलन जोमाने सुरू होतं, एक ठराव काय पत्र काय येतं सिडकोला आणि सांगण्यात येतं की असा असा नावाचा ठराव करून तुम्ही पाठवा, म्हणजे 2008 पासून दिवा पाटील साहेबांच्या नावाची मागणी असलेली मागणी सिडकोनी बाजूला ठेवून एक फक्त सरकारने पाठवलेल्या पत्राचा आधार घेऊन एक नावाचा ठराव केला गेला आणि त्या ठरावाला प्रकल्पग्रस्तांनी जोरदार विरोध केला. 2 वर्ष चाललेले आंदोलन आज कुठेतरी थांबलं. आज मंत्रिमंडळाने ठराव करून आमच्या प्रकल्पग्रस्तांना तसंच दिवाप्रेमी सर्व नागरिकांना एक सुखद धक्का दिला आणि दिवा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं असा तो ठरावाची मंजुरी घेतली. यापुढे हा एक टप्पा पार झाला असला तरी पुढे पावसाळी अधिवेशनात त्याचा मतदान होईल आणि त्यानंतर तो केंद्राला पाठवला जाईल. तोपर्यंत या लढ्यामध्ये जे जे सहभागी झाले असे सर्व नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यानंतर बहुजन समाजातील विविध लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांचा आज आम्ही इथे आभार मानतो. आपण या सगळ्यांनी लढ्याला उत्स्फूर्त साथ दिली आणि आमचा हा जो आपला लढा होता तो आज एका यशस्वी टप्प्यापर्यंत पोहोचला. धन्यवाद. आज बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेला विषय जे आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव मिळावा यासाठी अनेक प्रकल्पग्रस्त असतील, स्थानिक रहिवासी असेल, स्फूर्त मिटे असेल आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व पक्षीय समिती असेल यांच्या माध्यमातून आज सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या नावाला आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव मिळाला असं हे जाहीर ठराव मंत्रिमंडळात पास करण्यात आला. त्याच्याबद्दल भारतीय पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने भारतीय जनता पार्टी कामोठा शहर मंडळाच्या वतीनं आधी त्या जल्लोष साजरा करण्यात आला आहे. कारण बऱ्याच वर्ष ज्या माणसांनी खरंच कुठेतरी काही पेरलेलं उगवत असतो त्याच पद्धतीत ज्या दिवा पाटील साहेबांनी केलेली कार्यकिर्दी असेल त्यांची पार्श्वभूमी बघता आज जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जय जो निर्णय घेतलेला आहे हा कुठेतरी येथील स्थानिक रहिवाशांना आणि भूमिपुत्रांना न्याय मिळाला असा वाटते आणि याच्या माध्यमातून आज असे प्रकल्प जो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या नावासंदर्भात अनेक वेळा बरेच मोर्चे काढले, त्यासाठी जे नेतृत्व केले होते जगन्नाथ पाटील असतील, आमचे रामशेठ ठाकूर साहेब असतील, सर्व कोर कमिटी असेल, याच्या माध्यमातून ही मोर्चा बांधणी करून एक वर्ष ते 1.5 वर्ष हे संघर्ष चालू राहिला ना. आज हा नाव भेटल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आज सगळीकडे गोडधोडा म्हणजे एक सणाचा वातावरण निर्मिती झालेलं आहे, त्यासाठी संघर्ष केला आणि संघर्ष केल्याने न्याय भेटला, त्याच्यामुळं आम्ही सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.